नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकरांचा ट्रेडर आणि ट्रेनर आपल्या मराठीतील यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाची गोष्ट सांगतो की हा जो व्हिडिओ आहे तो फक्त मी तुमच्या पुढे एक एज्युकेशनल पर्पजसाठी आणलेला आहे. याचा कोणताही अर्थ माझा तुम्हाला टिप्स देणे अथवा रिकमेंडेशन्स देणे असा होत नाही. तर मित्रांनो, सुरू करूया निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू जो प्रत्येक वीकमध्ये मी तुमच्यासमोर घेऊन येत असतो. याचा उपयोग तुम्हाला तुमचे चांगले ट्रेड्स घेताना, प्रॉफिट बुक करताना, जे काही टार्गेट लावू शकता तुम्ही स्टॉकमध्ये असेल किंवा इंडेक्स ट्रेडिंग करताना, याच्यामध्ये नक्कीच होईल. त्यामुळे आवर्जून हा व्ह्यू ऐका. आणि तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडत आहे तर नक्कीच लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की 13 जानेवारीलाच आपण एक अपडेट दिला होता. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं, तुम्ही जर ऐकत असाल माझे व्ह्यू, तर पुढच्या आठवड्यामध्ये कसं होईल असं एक बोललो होतं की मार्केट मला तर वाटत नाही की स्ट्रॉंग आहे कुठल्या कंडिशनला. आणि एक फोरकास्ट नॉर्मली मी एक ग्रुपवर दिला होता की मार्केट 14,300, 14,090 म्हणजे 14,100 नॉर्मली आणि 13,920 असे एक टप्पे दिले होते आणि काय स्टॉप लॉस पण दिले होते याच्यामध्ये. तर आता चला डायरेक्ट बघूया आपण काय वाटतंय आपल्याला आणि ॲक्च्युली कंडिशन्स कशा कशा प्रकारे झालेले आहेत ह्या वीकमध्ये मार्केटला. तर येऊया आपण डायरेक्ट चार्टिंगच्या वेबसाईटला आणि तिथे थोडं डिस्कशन करूया. मित्रांनो, आपण आलेलो आहोत चार्टिंग ही जी एक वेबसाईट आहे जिथे आपण नॉर्मली इझिली चार्ट पाहू शकतो. इथे तुम्ही कोणत्याही चार्ट्सवर ॲनालिसिस करू शकता. तर मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगेल की आपण ठीक आहे मागील 2-3 दिवसात मार्केट पडलं, पण त्याच्यापूर्वीचा आपण एक अपडेटही दिला होता. तुम्ही जर मला व्हॉट्सअपवर, टेलिग्रामवर, फेसबुकवर फॉलो करत असाल तर तिथे मी अपडेट देत असतो. जर केलं नसेल तर खाली मी सगळ्या प्रकारच्या लिंक दिलेल्या आहेत, ते चॅनल्स सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला काही अपडेट्स, काही आयडिया माझ्याकडून मिळायला मदत होईल. मी टोटली बिअरिश आहे मार्केटवर असंही बोललो होतो. आता पाहूया, जर बघितलं आपण तर गुरुवारी मार्केटने एक टॉप बनवायचा प्रयत्न केला आणि काय झालं त्या दिवशी मार्केट पुन्हा खाली आलं. तर लक्षात ठेवा तो एक डबल टॉप होता. तिथे मी असं बोललो होतो की मार्केट ह्या लेवलच्या वर जाणं खूप कमी आहे, शक्यता कमी. मार्केट ॲक्च्युअली त्याच्या दुसऱ्या दिवशी गॅपअपने गेलं. परंतु मित्रांनो, आपण प्रत्येक वेळी गोष्ट महत्त्वाची मी तुम्हाला सांगतो की क्लोजिंग बघायचं असतं मार्केटचं. क्लोजिंग त्याने खाली दिलं कारण खूप साऱ्या वेळेला काही ट्रॅप्स असतात मार्केटमध्ये. आपण बघतो की आपण एखादा स्टॉक खरेदी करतो आणि आपण घेतल्यानंतर न तो पडतो, म्हणजे काही काही गोष्टी आपण फसत असतो. इथे ट्रॅप कशा प्रकारचा असतो की ॲटलिस्ट मार्केटचं क्लोजिंग जर त्या लेवलच्या वर होतं जे लाईफ टाईम ह्याच्या वर होतं तर ते ॲक्च्युली बुलिश होतं मार्केट, बरोबर. परंतु इथे बुल्स टिकू शकले नाहीत आणि त्यांनी जोरदार सेलिंग झाले या लेवलला, किंवा प्रॉफिट बुकिंग बोलू शकतो आपण, आणि मार्केट खाली आलं. इथे व्हॉल्युम्स वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी आपण बघत असतो. आता ठीक आहे, ज्या अर्थी त्याने दिलं नाही त्या अर्थी त्याने पुन्हा एकदा रिव्हर्सल साईन दिला, कारण ही जी बिअरिश कॅन्डल दिसते तुम्हाला, थोडं आणखीन झूम करून दाखवतो. इथेच मी माझा व्ह्यू अपडेट केला होता की मार्केट इथून चांगलं करेक्शन देईल. हे थोडं खाली आलं, पुन्हा एक छोटा टॉप बनवला, आता जोरदार खालच्या दिशेने चाललं आहे. तर आता निफ्टीमध्ये काय होईल पटकन लक्षात ठेवा. निफ्टीमध्ये पूर्णपणे बिअरिश कॅन्डल्स बनवलेले आहेत. आणखीन एक सोमवारी किंवा पुढच्या आठवड्यामध्ये बिअरिश कॅन्डल बनवायची खूप मोठी शक्यता आहे आणि नक्कीच डाऊन आहे. जर आपण इथे बघितलं तर निफ्टी आपलं जे पहिलं टार्गेट होतं 14,300 तिथपर्यंत नॉर्मल येऊन आलेली आहे, बरोबर. आता त्याच्या पुढचे टप्पे निफ्टीमध्ये 14,130 नॉर्मली आणि 13,950 हा दुसरा टप्पा, असं टप्प्याटप्प्याने खाली येईल. आता मार्केटने जर त्याचा एक लो बनवला आहे 14,260, तो जर तोडला तर आणखी जोरदार खाली येणार आहे. बजेटची सुरुवात होईल, म्हणजे बजेट 1 तारखेला येतं आहे आता, बरोबर. बजेट नंतर काय होतं मोस्टली लक्षात ठेवा मार्केटमध्ये, की कधी कधी मार्केट जर आधी डाऊन ट्रेंडमध्ये असेल तर थोडा ट्रेंड चेंज होतो बजेट नंतर, किंवा जर अपट्रेंडमध्ये असेल तर बजेट नंतर थोडं मार्केटमध्ये करेक्शन येतं. ओके, आत्ताची कंडिशन आहे मार्केट टॉपला आणि थोडं करेक्शन सुरू केलं आहे. मोस्टली बजेटपर्यंत मार्केट 13,950 आसपास येऊन थांबायची शक्यता जास्त वाटते मला. तिथे येऊन थोडा टाइमपास करेल किंवा 14,260 पण एकदा बाउन्स बॅक करेल. ओके, बजेट नंतर किंवा बजेट पूर्वी मार्केट जर 13,950 लेवल तोडते तर मार्केट अगदी हेल्दी करेक्शन दाखवणार, ही गोष्ट विसरू नका. त्यामुळे मोठ्या खरेदी करायची वेळ नाही. मी आधीही सांगितलं 2-3 व्हिडिओमध्ये, प्रॉफिट बुक करा. ज्यांनी केला असेल त्यांना नक्कीच चांगला आता प्रॉफिट हो झाला असेल. ज्यांनी नसेल केला त्यांनी थोडा तरी बुक करून थोडं बाहेर पडा. आत्ता खरेदीची वेळ नाही, खरेदीची वेळ येणार आहे आपल्याला, बरोबर. त्यावेळी मी नक्कीच सांगेन. सध्या तरी निफ्टीवर बिअरिश आहे मी. तुम्ही तुमचा स्टडी करून रहा, मोस्टली मार्केट थोडं करेक्शन दाखवेल. त्यामुळे हे तर झालं निफ्टीचा व्ह्यू. लेवल्स लक्षात ठेवा 14,130 आणि 13,950. बजेटच्या पूर्वी किंवा बजेट नंतर 13,950 जर तोडते निफ्टी
तर निफ्टी पूर्णपणे खालच्या साईडला जाईल अजून 1000-1500 पॉईंट 13950 पुढे, ते मी पुढच्या वीकमध्ये सांगेल जर तोडलाच तर। आता बँक निफ्टीकडे जाऊ। आता तुम्ही जर पाहायला गेला तर मागच्या आठवड्यामध्ये मी बँक निफ्टीमध्ये असं बोललो होतो की मला ह्या वीकमध्ये बँक निफ्टीत 700 ते 1000 पॉईंटचं करेक्शन अंदाजित दिसतं, एक बरोबर एक अझम्पशन होतं माझं आणि मोस्टली त्याचे एवढं दिले। आता जर ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी आधी तो व्हिडिओ ऐका, कारण त्या सगळ्या रेकॉर्डेड थिंग्ज आहेत मी ज्या काय बोलणार असतो ते। नॉर्मली आत्ता जर बघितलं तर बँक निफ्टीला 30600 15 SMAचा सपोर्ट आहे, ओके। तर आता हा सपोर्ट झोन महत्त्वाचा असतो, म्हणजे ह्याला आपण काय बोलतो की थोडं इथे काय होणार आहे, मोस्टली सप्लाय येत असतो मार्केटमध्ये, ओके, त्यामुळे ते थोडं प्रॉफिट बुकिंग येईल, थोडं इथून अपसाईडला येईल, परंतु लगेच बुलिश व्हायची कारण नाही। बँक निफ्टीमध्ये अजूनही 30600, 29270 आणि 28200 अशा लेवल्स आहेत ह्या बँक निफ्टीमधल्या, ओके। मार्केटने जर 28200 तोडलं बजेट नंतर बजेट पूर्वी दोन्ही गोष्टी कशाही असू द्या, बँक निफ्टीत अजून हेल्दी करेक्शन आहे। कारण जर तुम्ही पाहायला गेला तर चला एक चांगला चार्ट दाखवतो मी याचा, हे आहे बँक निफ्टीचा ट्रेंडिंग चार्ट। जर तुम्ही ते ऑब्झर्व करत असाल तर बँक निफ्टीने जवळपास 1790 पासून अगदी चांगलं मोठं रॅली दाखवली, ओके। थोडं ते करेक्शन आलं होतं त्याच्यानंतर पण अगदी जरी बोलायला गेलं तरी 20400 पासून अगदी किती पॉईंट 32787 पर्यंत, म्हणजे नाही बोललं तरी जवळपास 12000 पॉईंट्स इथून रॅली दिलेली, अगदी खूप ट्रिमेंडस रॅली मित्रांनो। त्यामुळे प्रॉफिट बुकिंग गरजेचं आहे बँक निफ्टीमध्ये सगळ्या स्टॉक्समध्ये बँकांचे, त्यामुळे थोडं बिअरिश राहणं गरजेचं आहे, थोडं वेट अँड वॉच करा। ह्या ज्या कॅन्डल्स बनवल्यात ना त्या इंगल्फिंग कॅन्डल्स आहेत लक्षात ठेवा, ज्या दाखवतात की मार्केटमध्ये अजून जोरदार सेलिंग येणार आहे, बरोबर। हे नॉर्मल व्ह्यूज आहेत, सध्या तरी मी निगेटिव्ह आहे बँक निफ्टीमध्ये, पुढच्या आठवड्यात अजूनही मोठी डाऊनसाईड रॅली असणार आहे, त्यामुळे थोडं वेट अँड वॉच। तर आशा करतो तुम्हाला आजचा व्ह्यू आवडला असेल, आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये टाईप करा तुम्हाला काय वाटतं हे पण टाईप करा, काही हरकत नाही, तुमच्यामुळे बाकीच्यांनाही शिकायला मिळेल। तुम्हाला कुठल्या स्टॉकबद्दल काय वाटतं तेही तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता। तर तसेच मित्रांनो आपले जे काय वर्कशॉप्स होते त्याला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद। पुढील मार्चमधल्या डेट्स मी अनाऊन्स केलेल्या आहेत, खाली कमेंट बॉक्समध्ये कळवतो, ज्यांना जॉईन करायचे ते त्यांचे बुकिंग्स करू शकतात। फेब्रुवारीत कोणताही नाही, फेब्रुवारीनंतरनं सगळे वर्कशॉप्स ॲज इट इज चालू होतील, पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर आणि त्यानंतर औरंगाबाद आणि आपण नागपूर अमरावती असे काही सिटीज घेणार आहोत। आणि ज्यांना डिमॅट अकाउंट ओपन करायचं आहे, ज्यांच्याकडे डिमॅट नसेल त्यांच्यासाठी 3 ऑप्शन्स आहेत आपल्याकडे। एक आहे झिरोदा जो नंबर 1 ब्रोकर आहे, अपस्टॉक्सी त्याच्यानंतरनं नंबर लागतो डिस्काउंट ब्रोकरमध्ये, आणि एंजल ब्रोकिंग, असे 3 ब्रोकरच्या लिंक आपल्याकडे उपलब्ध आहेत। ज्यांना डिमॅट ओपन करायचं असेल त्यांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा, तुमची माहिती भरा आणि अकाउंट ओपन करा। काही शंका आली तर आमचे नंबर्स आम्ही खाली दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक थंब लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। थांबतो इथे, धन्यवाद।